भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांनी अकॅडमीची स्थापना केली आहे राज्यातील दुसरी आणि पश्चिम महाराष्ट्रातील पहिली धोनी अकॅडमी कोल्हापुरातील शाहूपुरी जिमखाना मैदानावर सुरू केले चोवीस एप्रिल रोजी माजी भारतीय क्रिकेटपटू आणि अभिनेता सलील अंकोला यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत या अकॅडमीचा शुभारंभ होणार असल्याचं अनिल वाल्हेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं भारतात चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळलं जातं मात्र इथल्या खेळाडूंना राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर संधी मिळत नाही त्यासाठी क्रिकेटर धोनी यांनी पुढाकार घेतलाय भारतातील इतर राज्यासोबत आता कोल्हापुरातील शाहूपुरी जिमखाना मैदानावर अकॅडमीचं काम सुरू होतंय या अकॅडमीचं उद्घाटन चोवीस एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता शाहूपुरी जिमखाना मैदानावर होणार आहे याबाबत पत्रकार परिषदेद्वारे माहिती देण्यात आली क्रिकेट माध्यमातून कोल्हापुरातील दहा ते एकोणीस वयोगटातील आणि सिनियर खेळाडूंना क्रिकेटचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिलं जाणार आहे याकरता चाटे शिक्षण समूहाने पुढाकार घेतलाय प्रशिक्षणासाठी मासिक अडीच हजार रुपये शुल्क आहे प्रत्येक वयोगटात वीस जणांची टीम केली जाणार आहे तसंच मैदानावर चार विकेट तयार करण्यात येणार आहेत मुलांना क्रिकेटमधील गोलंदाजी फलंदाजी क्षेत्ररक्षणातील तज्ञ प्रशिक्षकांचं मार्गदर्शन लाभणार आहे वर्षभर प्रशिक्षण देऊन खेळाडूंना राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील सामने खेळण्याची संधी दिली जाणार आहे तसंच राष्ट्रीय पातळीवरील शिबिरांचा देखील त्यांना लाभ होणार असल्याचं पुण्यातील क्रिकेट मास्टर्स अकॅडमीचे अनिल व्हालेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं यावी अमोल माने शाहूपुरी जिमखानाचे अध्यक्ष विनोद कांभोस रमेश पुरेकर संजय शेटे चाटे शिक्षण समूहाचे भरत खराटे धवल पुसाळकर विजय भोसले केतन शहा शीतल मिठारी दिवाकर पाटील उपस्थित होते